लातूरमध्ये टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय. टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडते. त्यावेळी पाणी मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये होणाऱ्या ओढाताणीचं चित्र विदारक आहे. त्यातून दुर्घटनाही घडल्या आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी लातूर जिल्ह्यातल्या मसुर्डी गावात टँकरमधून पाणी मिळवण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा घेतलेला हा आढावा. टँकर आल्यावर या गावात पाण्यासाठी अशी जीवघेणी स्पर्धा सुरू होते. या टँकर खाली अपघातानं आपला जीव जाऊ शकतो, वर चढताना अपघात होऊ शकतो याची कुणालाही भीती वाटत नाही. प्रश्न फक्त एकच असतो, ते म्हणजे उदरनिर्वाहासाठी रोजच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पाणी मिळणं. आणि त्या पाण्यासाठीची ही सगळी धडपड इथं कायमचीच आहे. 5-7 दिवसातनं एक वेळा टँकर येतो आणि त्यानंतर या गावकऱ्यांना हे पाणी मिळतं. प्रशासन खूप घोषणा करतंय, मात्र खरंच त्यांनी केलेल्या घोषणा इथं पूर्ण झालेल्या पाहायला मिळत आहेत का, हा प्रश्न आहे. पाण्यासाठीची मसुर्डीकरांची आता ही रोजचीच धडपड झाली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.